नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनवान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. अजित पवारांवर कार्यकर्त्यांचे प्रेम, भावी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचा उल्लेख. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून जल्लोष. कांद्याच्या भावाने शेतकरी खुश. 7 ते 8 हजार प्रति क्विंटल विकला जातोय कांदा. आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे डबे दाखल. आता बातम्या सविस्तराने. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी अजित पवारांना उपमुख्यमंत्री असा उल्लेख एका कार्यक्रमात झाल्याचं पावयास मिळालंय. स्वीय सहायकाच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांचा उल्लेख राज्याचे भावी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे भावी पालकमंत्री असा करण्यात आलाय. ते रिसेप्शन पार्टीत येताच उपस्थितांनी त्यांना गराडा घातला. भावी उपमुख्यमंत्री होणार म्हटल्याचं त्यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी चढाओढ लागली होती. 30 डिसेंबरला अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी ते पिंपरी चिंचवडमध्ये आल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत आणि पेढे वाटप करत जल्लोष साजरा केलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी अजितदादा जिंदाबाद, अजितदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे अशा घोषणा देखील दिल्या आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये फटाके फोडून आणि पेढे वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. परंतु एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर जल्लोष करण्यासाठी केवळ 5 ते 6 कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील चाकण येथील मार्केटमध्ये कांद्याला भरघोस दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण बाजारात कांद्याची या आठवड्यात एकूण 2920 क्विंटल आवक झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक 420 क्विंटलने वाढूनही भावात 1000 रुपयांची वाढ झाली आहे. प्रति क्विंटलला चांगल्या प्रतीच्या कांद्याचा कमाल भाव 7000 रुपयांवरून 8000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चाकण मार्केटमध्ये पहिल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटलला 8000 रुपये, दुसऱ्या प्रतीच्या कांद्याला 6500 रुपये. दरम्यान मार्केटमध्ये चांगला भाव मिळत असल्याने काही शेतकरी पूर्ण वाढ न झालेल्या कांद्यालाही मार्केटमध्ये आणत असल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र कांद्याची आवक कमी असल्याने अशा पूर्ण वाढ न झालेल्या कांद्याला देखील भरघोस भाव चाकणच्या कांदा मार्केटमध्ये मिळत आहे. किरकोळ बाजारात कांदा प्रतिवारीनुसार 60 ते 80 रुपये किलो दराने विक्री होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारामध्ये चाकणला 9 ते 10 हजार पिशवीची आवक आहे. ही आवक साधारणतः पंचगंगा या जातीची जास्त प्रमाणात येते. अजून चाकण म्हणजे तो संपूर्ण खेड तालुक्यात जो गरवा कांदा पिकतो तो साधारणतः 26 जानेवारीनंतर बाजारामध्ये, त्यामुळे शासनाने एक्सपोर्ट चालू केला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला चांगला उठाव राहील, बाजार भाव चांगला राहतील. साधारणतः आज 160-165-170 पिशव्या आणणाऱ्या शेतकऱ्याला 4-4.5 लाख रुपये मिळतात. आभाळी येते, त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये फवारणीवर खर्च आहे शेतकऱ्याला. त्याच्यामुळं शासनाने योग्य धोरण अवलंबून एक्सपोर्ट फेब्रुवारीमध्ये चालू केलाच पाहिजे. फेब्रुवारीच्या 1 तारखेपुढं तरच ह्या कांद्याचं चांगलं मूल्यांकन होईल. शेतकऱ्याला 2 रुपये घडतील जर एक्सपोर्ट चालू केला नाही तर बाजार भाव पडायला टाइम लागणार नाही. परंतु शासनाने ते करावं अशी आमची शासनाला विनंती राहणार आहे शेतकरी बांधवांच्या वतीने. 3 महिने झाले पंचगंगा कांदा आहे. ते 1.5 एकरमध्ये 140 पिशवी काढलेली, 75 रुपये बाजार भाव भेटले. त्या 140 पिशवीचं 4.5 लाख रुपये भेटलेले. नवीन वर्षाचे गिफ्ट पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना मिळाले. एकूण 6 बोगी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाल्यात. त्यापासून 2 मेट्रो ट्रेन तयार होतील. नववर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी 2020 मध्ये ट्रायल रन घेण्याचा संकल्प मेट्रो प्रशासनाचा आहे. पिंपरी ते स्वारगेट या मार्गावरील पिंपरी चिंचवड शहरातील 5 ते 6 किलोमीटरचे काम पूर्णत्वास आले. त्याच 5 ते 6 किलोमीटरवर ही ट्रायल रन घेतली जाणार आहे. नागपूर येथून या 6 बोगी 22 डिसेंबरला पुण्याकडे रवाना झाल्या. तब्बल 7 दिवसानंतर त्या आज संत तुकाराम नगर येथील मेट्रो स्टेशनवर पोहोचतील. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महामेट्रोचं भूमिपूजन केलं. त्यानंतर 3 वर्षांनी ही ट्रायल रन पार पडणार आहे. या 3 वर्षात केवळ 40% काम पूर्ण झाल्याचं मेट्रो प्रशासनाकडून काही दिवसापूर्वी सांगण्यात आलं. पुणे मेट्रोच्या कामाची ही गती पाहता काम पूर्ण व्हायला साधारण 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागू शकतोय. त्यामुळे पुढील महिन्यात मेट्रोची ट्रायल रन झाली तरी पुणेकरांनी प्रत्यक्षात या मेट्रोतून प्रवास करायला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सुरू करायची होती तर पहिलं पिंपरी चिंचवड सहकार्य पाहिजे होतं. ते पूर्णपणे आम्ही सहकार्य केलेलं आहे. आपले इथले रस्ते अतिशय म्हणजे
खूप चांगल्या प्रकाराने डेव्हलप झालेले आहेत. आणि मेट्रो जर या ठिकाणी आता उद्या जे समजा जर बसल्यानंतर ट्रायल घ्यायची म्हणलं तरी पिंपरी चिंचवड शिवाय ह्याला ट्रायलला जागाच नाही आहे. नाव पुणे आणि आमच्या पिंपरी चिंचवड आम्ही त्यांच्या बराबरीने आम्ही म्हणजे जे काय असन प्रोसिजर आर्थिक असन जागेचे असन ते आम्ही सर्वजण आमचे चेअरमन आमच्या भागातले आमदार लक्ष्मणराव जगताप ह्या पद्धतीने आम्ही सगळेजण नगरसेवक मदत केलेलीच आहे. पण ह्या ठिकाणी जे आत्ता थोडंसं टाईम लागला आपल्याला तर माझ्या मते चुकीचं त्यांच्याकडून झालेली. मेट्रोचे डबे हे पटरीवर ठेवण्याचे काम करण्यात आले. पुणे महामेट्रोच्या बोगी पिंपरी चिंचवड शहरात पोहोचल्यात पण स्वागतावेळी मानपानाचं नाट्य रंगलं. मेट्रो प्रशासनाच्या स्वागतावेळी बोगीवरील कागद न हटवता पिंपरीच्या महापौर उषा ढोरेंना पूजा करायला सांगितली. तशी कल्पना महापौरांना न दिल्यानं गोंधळ उडाला. मेट्रोची बोगी दाखवल्यावरच नारळ फोडू अशी भूमिका महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष विलास मडगिरी यांनी घेतली. यात महापौरांनी तासभर रस्त्यावरच ताटकळत उभं राहावं लागलं. मेट्रो प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरं सुरू झाली. यावर महापौर चांगल्या संतापल्या. पिंपरी चिंचवडचा विकास झाल्यामुळेच पुणे मेट्रोची ट्रायल रन घेऊ शकताय. समाधानकारक उत्तर देणार नसाल तर ट्रायल रन पुण्यात घ्या, अन्यथा बोगी रुळावरून चढू देणार नाही. आधीच पुणे मेट्रोच्या नावात पिंपरी चिंचवडचा उल्लेख नाही त्यात तुम्ही अशी वागणूक देऊन दुजाभाव करताय असं महापौरांनी खडसावलं. मेट्रो प्रशासनाने त्याचं गांभीर्यानं घेतलं आणि इन्शुरन्स कंपनी आल्यावरच कापड काढता येईल अशी भूमिका घेतली. त्यानंतर नारळ फोडून स्वागत केलं. मात्र महामेट्रोने चूक केल्याचे आणि दुजाभाव केल्याचा आरोपही महापालिकेनं केलाय. जे आता हे मेट्रो कोचचे डबे आलेले आहेत तर त्याची जी पॅकिंग आहे तर त्या पॅकिंगचा काहीतरी इन्शुरन्स पद्धत आहे तर त्यांना त्यांच्याशी विचारमेन करूनच ते आपल्याला ओपन करावं लागतं अशी त्यांची पद्धत आहे. त्यामुळं आम्ही थोडंसं फोन वगैरे आमचे चेअरमन या ठिकाणी आहेत, चेअरमननी कॉन्टॅक्ट केलं, कमिशनरशी बोलले, संबंधितचं ते शर्मा साहेबांसंग बोलले आणि त्यांनी सांगितलं की हे आपल्याला डगीच ओपन करता येत नाही, इन्शुरन्सच्या पद्धतीनेच त्याला ओपन करावं लागेल. आणि त्यासाठी फक्त आम्ही अशी घाई केली नाही की आम्ही अतिरेक पण केला नाही की चला खोला अशी भाषा तुम्ही आता होते इथं, तर आम्ही पाहिले की ह्याची पद्धत काय आहे की आम्हाला वाटत होतं की हे खोलावं आणि मग आम्ही त्यांचं स्वागत करावं. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यात सगळीकडे जय्यत तयारी दिसत आहे. हॉटेल, मॉल्स आणि क्लब देखील आपल्या ताफ्यासह सज्ज झालेत. पुण्यात नाताळनंतर नवीन वर्षाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. अवघ्या एक दिवसात 2020 चालू होणार आहे, यासाठी पुणेकर खूप उत्सुक असल्याचे दिसते. काही ठिकाणी हॉटेल्स, मॉल्स, क्लब सज्ज झालेत. 31 डिसेंबर रोजी जी काही योजना करणार आहोत काय त्याबद्दल मी सांगतोय की त्या दिवशी खास मेनू असणार आहे. त्या दिवशी मसालेभात, पुरी, 2 स्वीट आणि इतर काही असणार आहे. आणि थाळीचं कॉस्टिंग साधारण 330 रुपये असतं आणि आमचं खास म्हणजे थाळीमध्ये तुम्ही जर काही वेस्ट केलं नाही तर 30 रुपये डिस्काउंट मिळतो. आणि त्या दिवशी आमच्याकडे 2 हॉल ती पूर्तता, 3 हॉल पूर्तता केलेली आहे. त्यापैकी 2 हॉल डायनिंग हॉल करताय आणि 1 हॉल पार्टी हॉल म्हणून असतो आणि भरपूर व्यवस्था आहे आणि बराच वेळ हे कार्य चालणार आहे. मार्केटमध्ये घर ऑफिस सजवण्याकरिता अनेक नवनवीन वस्तूही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे आपण आपल्या घरातही नवीन वर्ष साजरे करू शकतो अशी संकल्पना मांडली आहे. आजपासून तब्बल 1 दिवसावर नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर नवीन वर्षामध्ये अनेक लोक खरेदीसाठी येत आहेत आणि नवनवीन गोष्टींनी आपलं जे काही घर असतं ते सजवत असतात. आपण पाहू शकतो इथं की नवनवीन मार्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. स्टार्स 2020 आगमन करण्यासाठी 2020 ह्या डिजिट दिसत आहेत. अनेक काही वर्क केलेले दिसत आहेत. काही फुलांचं डेकोरेशन देखील इथं दिसतं आहे. पूर्ण मार्केट आपण पाहू शकतो की अगदी सज्ज झालेलं आणि गर्दीही तितकीच आहे लोकांची. तर आता आपण ह्या निमित्तानं बातचीत करूया ह्या दुकानाचे ओनर आहेत. भैया क्या है आपके पास नया इस साल?
ये साल अभी नया तो ये जो आपने लगाया वो सब देखा है जो 2020 है ये है, बाकी सारा लोग उसके साथ में देख के ये भी सारे आइटम सब लेके जाते हैं, ये सब उसके साथ में ये भी यानी डेकोरेशन के लिए यूज करते हैं सब आइटम। अच्छा। ये जो भी लगाया है देख लो आप, शूट कर लो बोली, ये सब डेकोरेशन में यूज करते हैं सब। अच्छा, हर साल आप इतना ही माल भरते हो, क्या रिस्पॉन्स है लोगों का? ये बार ये सब ये नया लगाया हमने, ये अच्छा आइटम है, चल रहा है और अच्छा हर साल ट्रेंड नया होता है। क्या क्या डिजाइन नए होते हैं? हर बार नया नया आता है अलग अलग। अच्छा, क्या प्राइस से चालू है ये सब मटेरियल? कम से कम 30 रुपए से स्टार्टिंग है, 30 रुपए से लगाकर 200-250 रुपए तक है। अच्छा, कितने दिनों से स्टार्ट किया है आपने? अभी हमने कम से कम 15 दिन हो गया लगा के रखा है। काय घ्यायला आले तुम्ही ते? मॅम बोलून येते। अच्छा, तर तुम्ही दरवर्षी न्यू इयर ला तुमचं घर सजवता? नाही, ऑफिस सजवतो। ऑफिससाठी घेताय का? आणखीन काय काय घेताय तुम्ही? नाही, ते चेक करायला आलोय ना, काय काय व्हरायटी त्यानुसार सगळं बघू। अच्छा, तुम्ही ह्या दुकानात आधी कधी आलेले आहे? नाही, फर्स्ट टाइम आलोय। अच्छा, तुम्ही काय घेताय? नाही, तेच पाहायला आलोय आम्ही। अच्छा, काय डोक्यामध्ये प्लॅन नवीन काय करण्याचं? नाही, डेकोरेशनसाठीच घ्यायला आलोय। अच्छा, तेच पाहतोय नवीन काय करू शकतो। नवीन काय? अच्छा, दरवर्षी मग काहीतरी नवीन कन्सेप्ट डोक्यात असेल तुमच्या? अच्छा, तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे की अख्खं दुकान पूर्ण डेकोरेशनसाठी ज्या काही वस्तू लागतात त्याच्याने अगदी सज्ज झालेलं आहे। तर आता आपण तयारीला लागूया नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी। काही क्लबमध्ये थोड्या चार्जेसमध्ये पार्टीचे आयोजन देखील करण्यात आले आहे। यामध्ये पुणेकरांना पहाटेपर्यंत DJ, अनेक प्रकारचे खाण्याचे पदार्थ यांचा अनुभव घेता येईल। वर्षाच्या नवीन सुरुवातीसाठी लोक अनेक ठिकाणी सज्ज झालेले आहेत डेकोरेशनसह। आता आपण पोहोचलेलो आहे रेसिडेन्सी क्लबमध्ये, आपण विचारूया की नेमकी ती तयारी कशी चालू आहे। तयारी अशी चालू आहे की 31 डिसेंबर म्हटलं की सर्वांसाठी ते एक मनोरंजनासाठी वेळ दिले जातात, ते फॅमिली त्यांचा स्वतःचा वेळ काढतात आणि येतात की काय एन्जॉयमेंट असणार नक्की। तर आमचं नियोजन असं आहे की असं नाही की ते तरुणांना जे असतं ओके त्यांची वेगळी एन्जॉयमेंट, पण इथे जे हा क्लब हा फार जुना आहे, 27 वर्ष याला झाले, 28 वर्ष झालेली आहेत, त्यामुळे इथे येणारा जो पब्लिक आहे तो अर्ध म्हणजे वयस्कर असणार आहे, त्यामुळे क्राऊडेड अक्षरशः 500-600 क्राऊड असतो इकडे खूप, आणि त्यांनाही एन्जॉयमेंट करण्यासाठी आम्ही जे सर्व तत्पर आहेत आमची सेवा त्यासाठी मनोरंजन असणार आहे, त्यांच्यासाठी DJ, त्यांच्यासाठी आम्ही डान्स ट्रूपचे मागवलेले आहेत आणि वेगवेगळ्या काहीशा छोटे कार्यक्रम ठेवणार आहे त्यामध्ये चालू असताना, त्यामध्ये आम्ही खाऊही त्यांना दिले जाणार आहे। खाण्याच्या गोष्टींमध्ये काय काय इन्वॉल्व्ह आहे, व्हेज नॉनव्हेज मध्ये काय? व्हेज नॉनव्हेज मध्ये दोन्ही इन्वॉल्व्ह असणार। काय स्पेशल काय असणार आहे? स्पेशल आहे चिकनचे डिश त्यांच्यासाठी स्पेशल केलेलं आहे शेफनी, आणि प्लस व्हेजिटेरियनही, असं नाही की व्हेजिटेरियन स्पेशल केलेलं आहे त्यांच्यासाठी, आणि इथे पण मोस्टली कसं आहे 60-40% आहेत, 60% नॉनव्हेज खाणार आहेत आणि 40% येणार आहे ते व्हेजिटेरियन आहेत। अच्छा, मग तुमच्या इकडे फक्त तुमच्या सभासदांसाठीच आहे की बाहेर कोणी येऊ शकतं, म्हणजे स्टुडंट वगैरे त्यांना पण इन्व्हॉल्युशन आहे? हो, त्याच्यामध्ये आता जे 31 डिसेंबर आहे हा सर्वांसाठी खुला आहे, मेंबरसाठी जे सभासद आहेत तेही आणि जे वॉकिंग येणारे जे असतात त्यांच्यासाठी खुला आहे, सर्वांसाठी खुला आहे थोडक्यात। मागील साधारण तिकिटाचा रेट आहे जे बाहेरचे त्यांचं 4000 असं आहे आणि जे मेंबर्स आहेत त्यांना 3500, म्हणजे एक त्यांना डिस्काउंट दिलेलं आहे की त्यांनाही डिस्काउंट थोडं सभासद असल्यामुळे त्यांनाही काहीतरी कुठेतरी द्यावं लागतं, एक प्राधान्य त्यांना द्यावं लागतं असं आहे, पण बाकी सर्व सर्व्हिस आमच्यासाठी सेम राहणार आहे, ड्रिंक्स सर्व आहे, सॉफ्ट ड्रिंक जे आपण सर्व्हिस करणार तेही सेम राहणार आहे, खाद्यपदार्थ तेही सेम राहणार आहे ओके, आणि इक्वली सर्व्हिस केलं जाणार आहे। पुणेकरांना मी हे सांगेन की नवीन नूतन वर्ष अभिनंदन पहिली गोष्ट, आणि जे काही तुम्ही मनोरंजन जे कराल मनोरंजनच्या स्वरूपात की तुम्ही खाद्यपदार्थ पेयपदार्थ जे काही तुम्ही कराल ते सर्व मर्यादित ठेवा, हे माझ्याकडनं त्यांच्यासाठी निरोप असेल, आणि आपला परिवारही आहे हे ध्यानात ठेवून तुम्ही आपल्या आपापल्या घरी जाऊन त्यांच्याबरोबरही मजा करा घरी गेल्यानंतरही। धन्यवाद। तर अशा पद्धतीनं आपण बघितलं की पुणे रेसिडेन्सी क्लबमध्ये अशा पद्धतीने ती जी तयारी चालू आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे। कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे। महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरही काही ठिकाणी कभी खुशी कभी गम असा माहोल पाहायला मिळालाय। आंबेगाव शिरूर विधानसभेचे आमदार दिलीप वळसे पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाची वर्णी लागल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे। दिलीप वळसे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आंबेगाव तालुक्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। मंचर येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढा आणि लाडू भरून जल्लोष केलाय। सांस्कृतिक शहर म्हणून ख्याती असलेल्या पुणे शहरात रंगसमर्थ आर्ट स्टुडिओच्या वतीनं जगभरातील नवख्या आणि उत्साह
उत्साही कलाकारांसाठी पुणे आर्ट फेस्टिवलचं नुकतंच आयोजन करण्यात आलंय. आर्ट प्रेमी गणेश केंजळे यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातून 100+ अधिक कलाकारांनी या प्रदर्शनामध्ये भाग घेतलाय. पाहूया प्रदर्शनाची झलक. खूप सुरेख खरं तर एक्झिबिशन आहे. फार वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन मी पाहिले आहेत, पण या एक्झिबिशनबद्दल नवल असं आहे की एक तर शिस्तबद्ध आहे आणि खूप सुरेख आणि वेगळी कामं आहेत. आय गेस थ्रेड आर्ट मी पहिल्यांदा इथे बघते की जे एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणात इथे होतं आहे आणि प्रत्येकाचा उत्साह, बीट बी मग आर्टिस्ट असो किंवा इथे येणारा व्यक्ती, सगळेजण खुश आहे. आणि ॲट द एंड ऑफ द डे आर्ट इज ऑल अबाउट हॅपीनेस अँड आय गेस द एक्झिबिशन इज टू द पॉईंट फॉर दॅट. संस्था ही दरवर्षी असं एक्झिबिशन घेणार आहे आणि या एक्झिबिशनं जे काही रेव्हेन्यू जनरेट होईल किंवा जो काही पैसे जमा होतील ते आर्ट रिलेटेड खर्च करणार आहे. आम्ही अपकमिंग आर्टिस्ट लोकांना जे गरीब आहेत, होतकूर आहेत, त्यांना स्पॉन्सरशिप देणार आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा मुद्दा पुन्हा एकदा पेटलाय. त्याचे पडसाद पिंपरी चिंचवड शहरात देखील पाहायला मिळाले. शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलंय. सीमावासीय मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आवाज उठवून सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा असल्याचे मत व्यक्त केलं होतं. कर्नाटक सरकारच्या चितावणीने तथाकथित कर्नाटक नवनिर्माण सेना आणि कन्नड वेदिका संघटनेच्या काही नेत्यांनी मराठी सीमावासीय बांधवांना गोळ्या घालण्याची भाषा केली होती. अशा विकृत प्रवृत्तीविरोधात शिवसेनेच्या वतीने खडकी येथील मानाजी बाग शिवसेना शाखेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून निषेध करण्यात आलाय. सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी नेहमी शिवसेना राहील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी सीमा बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असून मराठी सीमा बांधवाच्या विरोधात कर्नाटक नवनिर्माण सेना, कन्नड वेदिका कार्यकर्ते विकृतपणे वक्तव्य व कृती करत असल्यामुळे खडकी येथील मानाजी बाग शिवसेनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय. ज्या मराठी भाषिक बांधवांना वाटतंय की आम्हाला महाराष्ट्रामध्ये यावं जावंच वाटतंय, त्या भाषिकांवरती कर्नाटकच्या एक नालायक नेत्यांनी सीमेवरती नेऊन त्या मराठी भाषिकांना गोळ्या घालू अशा प्रकारची भाषा ज्या मराठी त्या कन्नड नेत्यांनी केली, त्या नेत्याचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांचा निषेध करतो. आणि जो सरकार आहे कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. ज्या माणसांना ज्या लोकांना वाटतं की आम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे, आम्ही मराठी माणसं आहोत. हा बेळगाव, निपाणी, कारवार हा भाग हा महाराष्ट्राचा भाग आहे, परंतु तो न्यायालयीन वादामुळं तो या महाराष्ट्रामध्ये विलीन होऊ शकत नाही. आणि या प्रकारचं अनेक वेळा कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांना होणारा अन्याय, अत्याचार हा दूर झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी शिवसेनेच्या वतीनं, बोपडी शिवसेना, खडकी शिवसेनेच्या वतीनं हा निषेध मोर्चा या बोपडी चौकामध्ये आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. बांधवांनो, या सगळ्यांच्या महाराष्ट्र हा पेटलेला आहे. हा महाराष्ट्रामध्ये कर्नाटकची एकही बस या महाराष्ट्राच्या रस्त्यावरती फिरू देणार नाही अशा प्रकारची घोषणा तमाम शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी केलेली आहे. आणि म्हणून बांधवांनो, शिवसैनिकांच्या वतीनं आजचा हा मोर्चा, निषेध मोर्चा या ठिकाणी झाला. या मोर्चाला सर्व पदाधिकारी शिवसैनिक या मोर्चाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो. खास करून पोलीस बांधवांचा आभार मानतो, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्या सहकार्य लाभलं, त्यांचा आभार मानतो. या ठिकाणी निषेध मोर्चा संपला असं मी जाहीर करतो. विवेक साहित्य मंच आणि नुक्कड कथा विश्व यांच्यातर्फे दिनांक 4 आणि 5 जानेवारी 2020 रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय. वंदना बोकील या अरुणा ढेरे यांची मुलाखत घेणार आहेत. दुसऱ्या सत्रात नुक्कड कथा अभिवचन आणि यावर खुली चर्चा आयोजित करण्यात आली आहे. तिसऱ्या सत्रात नुक्कडतर्फे वर्षभर घेण्यात आलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ होणार असून युवा विवेकतर्फे आयोजित काव्यलेखन स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. पुणेकरांसाठी एक फार चांगली संधी आहे. 4 जानेवारी आणि 5 जानेवारीला नुक्कड साहित्य संमेलन विवेक साहित्य मंचच्या सहयोगाने डेक्कन जिमखान्यावरती सावरकर अध्यासन केंद्र येथे होणार आहे. अनेक चांगले कार्यक्रम तिथे होणार आहेत. मुलाखत हे या सगळ्या संमेलनाचं एक आपण म्हणूयास बीज असणार आहे. पहिल्या दिवशी डॉक्टर अरुणाताई ढेरे यांची मुलाखत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी या घेणार आहेत आणि त्या मुलाखतीचा विषय आहे अरुणाताईंचं कथाविश्व. खूप चांगली मुलाखत होणार आहे. त्या अगोदर बरोबर 10 वाजता अरुणाताईंच्या साहित्यावर आधारित एक अभिवाचन कम बैठकीचं नाटक असा एक कार्यक्रम होणार आहे.
ज्याचं नाव आहे सरस्वतीची पालखी. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अजित पवारांवर कार्यकर्त्यांचे प्रेम, भावी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचा उल्लेख. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून जल्लोष. कांद्याच्या भावाने शेतकरी खुश, 7 ते 8 हजार प्रति क्विंटल विकला जातोय कांदा. आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे डबे दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.